नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहेत आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय रेसिपी आणि त्यामध्ये आपण काय बनवणार आहे तर चटपटीत अशी शेवपुरी. असं नाव ऐकूनसुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि प्रत्येकाला आवडणारी आणि खावीशी वाटणारी अशी चटपटीत शेवपुरी कशी बनवायची रेसिपी नक्की बघा. आपण घेतलेली आहे एक प्लेट आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत हे बघा पाणीपुरीचे पुरी. पाणीपुरीच्या पुऱ्या आपण याप्रमाणे ठेवणार आहोत. या पद्धतीने एका प्लेटमध्ये पाणीपुरीची पुरी घ्यायची आहे. यासाठी तुम्ही सुकी जे पापडी मिळते ना ते सुद्धा वापरू शकतात, पण मी नॉर्मल आपले पाणीपुरीचे जे पुरी असतात तीच वापरली आहे. याच्याने टेस्ट खूप छान लागते. कारण बघा, आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे. उकडलेला बटाटा आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे. जे पापडी असते ना ते जर वापरली तर आपल्याला वरच्यावरती ठेवू शकतो. यामध्ये छान मध्ये पुरीमध्ये जातं, त्यामुळे पुरीसुद्धा छान लागते. बघा, याप्रमाणे आपण बटाटा पूर्ण भरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला रगडा टाकायचा आहे. रगडा जो आपण बनवतो पाणीपुरीसाठी तो रगडा यामध्ये घालायचा आहे. त्यामध्ये रगडा घातल्यानंतर पूर्ण पुरीमध्ये छान असा रगडा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा बारीक, हे बघा कांदा ना बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा बारीक कापलेला पाहिजे आणि असा तुम्हाला भरून घ्यायचा आहे पूर्ण पुऱ्यांमध्ये छान. कांदा भरून झाल्यानंतर हे तिखट पाणी, यात थोडं गोड पाणी मिक्स केलेलं आहे कारण तिखट पाणी थोडं जास्त तिखट झालं होतं. सर तो बघा, हे तिखट पाणी थोडं थोडं जास्त नाही. आता ही गोड चटणी, आंबट गोड चटणी जी असते आपली पाणीपुरीची, ती चटणी यामध्ये घालायची आहे. तुम्ही यामध्ये ना तिखट पाण्याऐवजी तुम्ही जी पुदिन्याची चटणी बनवतो ना आपण थोडी मिरची घालून ती सुद्धा घालू शकतात. त्यानंतर आपल्याला यामध्ये शेव भरायचे आहेत. शेव थोडे जास्त भरायचे आहेत. शेव आपल्याला 2-3 वेळेस भरायचे असतात कारण ती शेवपुरीच म्हणतो आहे आपण. तर शेवपुरी शेव हे 2-3 वेळेस भरायचे. मी यामध्ये मसाला अजून टाकलेला नाही आहे, चाट मसाला आणि मीठ वगैरे ते वरतून घालणार आहेत. कारण आपण मध्ये काय रगडा आणि उकडलेला बटाटा घातलेला असतो. उकडलेल्या बटाट्यामध्ये सुद्धा मीठ असतं, रगड्यामध्ये मसाला मीठ असतं. हे वरतून थोडी चटणी घालून घ्यायची आहे. त्यामुळे मग जर आपण त्यामध्ये मसाला घातले तर ते जास्त मसाला लागतो. वरतून घातले ना चाट मसाला आणि मीठ तर त्याची टेस्ट खूप छान लागते. हे बघा, थोडी कोथिंबीर घातलेली आहे मी. हे बघा किती सुंदर दिसतंय ना. आता त्यावरतून थोडे शेव घालायचे आहेत. आता वरतून मी मसाले घालणार आहेत. हे बघा, ही अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकतात, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला चाट मसाला वगैरे घ्यायचा असेल ना तर तुम्ही चाट मसाला वगैरे घेऊ शकतात वरतून. हे मी संदेव मीठ वापरलेलं आहे थोडं, त्यानंतर थोडा चाट मसाला वरतून घालते. वरतून घातल्याना टेस्ट खूप छान लागते. तुम्ही नॉर्मलीही खाऊ शकतात कारण रगडा आणि बटाट्यामध्ये आपलं मीठ तिखट वगैरे सर्व असतं, त्यामुळे वरतून मसाला घालण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला टेस्ट एकदम म्हणजे चटपटीत हवी असेल ना तर तुम्ही घालू शकतात. ही आपली शेवपुरी खाण्यासाठी रेडी आहे. बघा, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय फ्रेंड्स.